नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर कालच्या ब्लॉगला खूप साऱ्या कॉमन कमेंट होत्या की आवाज येत नाही, आवाज येत नाही। मी एक थोडस मध्ये हा माईक वापरला होता, पण हा मध्येच ह्याचा आवाज कट होत होता आणि मध्येच चालू होत होता, त्यामुळं मग आता हातात पकडला, जेणेकरून इथली लाईट जरी रेड झाली तरी मला समजेल की हा माईक बंद झालाय। तरी पण बोलता बोलता मध्ये आधी आवाज कट होऊ शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा सांगते, हा व्हिडिओ प्रेग्नन्सीशी रिलेटेड नाही, कारण जेव्हा जेव्हा मी हॅप्पी असते, जेव्हा जेव्हा मी आनंदी असते, तेव्हा तेव्हा एकच कन्क्लुजन निघालं जातं, ते म्हणजे प्रेग्नन्सी आहे का। तर असं स्टार्टिंगलाच क्लिअर करते, अशा काही गोष्टी नाहीत। जेव्हा असतील तेव्हा मी स्वतः क्लिअर करेल, आणि येस तो माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस असणार आहे, किंवा तो ब्लॉग पण माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, आणि येस तुमच्यासाठी पण तो स्पेशल असेल। तर जेव्हा मी गावाला होते तेव्हा खूप असं कमेंट होते की तू गावाला राहायला पाहिजे, गावाला राहायला पाहिजे, पण असं नाही। ज्यांना ह्या गोष्टींची जाणीव आहे त्यांचं साफ साफ असं मत होतं की नाही, तुला सोबत जास्त भेटणार नाही, त्यामुळे तू त्यांच्यासोबत राहायला पाहिजे। तर मी ह्यांच्यासोबत आले, त्यानंतर मी ह्यांच्यासोबत आले, आणि मी हॅप्पी असण्याचं कारण म्हणजे की जसं आम्हाला जास्त सोबत भेटते, म्हणजे पहिल्यांदा फक्त 3 महिन्याची सोबत भेटणार होती, डिस्कस ॲडजस्ट केलाय पण मध्ये आधी आवाज जाऊ शकतो। तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 3च महिने सोबत भेटणार होते, त्यानंतर मला 3-4 महिन्यांसाठी गावी जायचं होतं, पण मी नेमकी आजारी पडले। ब्लड टेस्ट करताना पण मी असं म्हटलं होतं की बट आय एम सो हॅप्पी, त्याचे खूप सारे कंक्लुजन निघाले रिलेटेड टू प्रेग्नन्सी, आणि मी ते दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये क्लिअर पण केले की बाबा असं काही नाहीये, आजारी ब्लड टेस्ट वगैरे त्याचा तो काही एवढा हे नाहीये। तर ते करताना मी हॅप्पी का होते, कारण मी एकदम परफेक्ट टायमिंगला आजारी पडले, म्हणजे आल्यापासून पहिल्यांदाच आजारी पडले आणि एकदम परफेक्ट टायमिंगला आजारी पडले। म्हणजे आत्ता ते बाहेर ड्युटीला जाणारच होते, हे मार्च एंड म्हणजे बघितले ब्लॉग तर आजारीची मी 25-26 तारखेपासून माझं चालूच आहे, असं होतंय तसं होतंय। तर मग ते इथल्या कॅम्पच्या हॉस्पिटलला रेफर केल्यामुळे प्रत्येक गोष्टींना त्यांचा रेफर भेटला, आणि जेव्हा म्हणजे कसं असतं माहिती का, कोणत्याही हेल्थ संदर्भात फौजींच्या पेक्षा त्यांच्या फॅमिली हेल्थची आहे ना खूप काळजी घेतली जाते, आणि कॅम्पमध्ये सुद्धा ना त्यांच्यापेक्षा त्यांच्या फॅमिलीची जास्त काळजी घेतली जाते, कोणता प्रॉब्लेम नाही ना, किंवा कोणत्या गोष्टी अशा म्हणजे कोणाकोणाचं हे पण असतं भांडण वगैरे, अशा काही गोष्टी नाही येत ना, ह्या गोष्टींची खूप काळजी घेतली जाते। मी सारखं म्हणते की सारखे हॉलमध्ये मीटिंग असतात, सारख्या हॉलमध्ये मीटिंग असतात, तर येस आठवड्यातून एकदा का होईना ह्या गोष्टी संदर्भात क्लिअर केल्या जातात की ह्यांची फॅमिली इथं व्यवस्थित आहे ना। आणि मी नेमकं त्या टायमिंगला आजारी पडले आणि इथल्या डॉक्टरांना एक्झॅक्ट समजलं नाही, कारण कॅम्पमध्ये ब्लड टेस्टची सुविधा आहे पण ब्लड बाहेर जातं आणि एक्झॅक्ट काय झालंय ते समजतं, त्यांना एवढं लवकर समजलं नाही। कारण माझ्या डोळ्यावर असं डायरेक्ट अंधारी येत होती, कारण HB खूप लो झालता। HB म्हणजे हिमोग्लोबिन, जे आपल्या रक्तातून वगैरे ब्लड टेस्ट मधून चेक केलं जातं, तो लो झालता, त्यामुळं चक्कर येत होती। आणि माझं 3rd फ्लोअरवर आहे, खाली जाता जाता पडले तर डायरेक्ट लास्ट फ्लोअरला जाण्याची सोय, म्हणजे मध्ये आले कुठे थांबण्याचा पण चान्स नाही, त्यामुळं मी पटकन प्रेफर केलं, आणि त्यांच्याकडून एवढं पॉसिबल झालं नाही, त्यामुळे त्यांनी मला बाहेर रेफर केलं, आणि मग सारखी बाहेर जायला लागलं। मग म्हणजे माझ्यासोबत मी तेव्हा म्हटलेलं की माझ्यासोबत ह्यांना पण पाठवतायत, म्हणजे आम्हाला सोबत भेटतीये, त्यामुळे मी हॅप्पी आहे। तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून येस आम्ही आता 6 महिने सोबत राहणार आहोत। मी खूप हॅप्पी आहे, फक्त जानेवारी, फेब्रुवारी, मार्च सोबत राहायला भेटणार होती, पण आता एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑक्टोबरचं सांगू शकत नाही, पण ऍटलीस्ट सप्टेंबर पर्यंत तरी आम्ही सोबत राहू शकतो। हाँ, त्यांना सुट्टी नाही भेटणार एवढे 3 महिने, जे ते बाहेर वगैरे जाणार होते कदाचित, मला एवढं एक्झॅक्ट माहित नाही, तेवढे 3 महिने सुट्टी तर भेटणार नाही, जर काही इमर्जन्सी असेल तर सुट्टी भेटेल। मी एवढं पण शुअरली म्हणजे डायरेक्टली सांगितलं नाही, कारण ते पूर्णपणे कन्फर्म नव्हतं, कारण म्हणलं तरी ही फौज आहे आणि इथं काहीही होऊ शकतं, त्यामुळे मग मी त्या गोष्टी काही एवढ्या सांगितल्या नाही, फक्त म्हटलं की आम्हाला 3-4 दिवस सोबत भेटली म्हणून मी हॅप्पी। पण माझ्या ह्या गोष्टींमुळं ह्यांना बाहेरची ड्युटी कॅन्सल झाली, त्यामुळे मला अजून बरं वाटलं, ठीक आहे आजारी पडले, ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत, ह्याच्या पुढे कोण जाऊ शकत नाही,
पण त्या आजारी पडण्याचा काहीतरी बेनिफिट भेटला मला, ह्यांच्यासोबत राहिलं तर भेटलं, नाहीतर एवढे हे झालं असतं ना, इथून मला एकटीला बाहेर सोडलं नसतं, म्हणजे घरी जाण्यासाठी जरी ह्यांनी रिझर्वेशन वगैरे करून दिलं असतं किंवा ह्यांनी जरी मला बसवून दिलं असतं, तरी मला काही एकटीला सोडलं नसतं कॅम्पमधून. आणि कोणी घ्यायला येण्यासारखं पण नाहीये की ज्याला बाहेरचं किंवा ट्रेनचं एवढं नॉलेज आहे, म्हणजे माझ्या घरचे किंवा सासरचे कोणालाच ह्या गोष्टींचं नॉलेज नाहीये, कारण ट्रेनची ट्रॅव्हलिंग कुणीच केलेली नाही. मग ह्या मला गोष्टी पॉसिबल झाल्या नसत्या, मला तर 90% एकटीलाच राहायला लागलं असतं 3 महिने, आणि ते माझ्याच्याने काही एवढं झालं नसतं, पण देवाने ऐकलं आणि सवत भेटली, त्यामुळे मी हॅप्पी आहे. आणि ही गोष्ट मला क्लिअर करणं खूप गरजेचं वाटलं, कारण जेवढं माझ्या लक्षात नाही तेवढं म्हणजे समोरचे जास्त काल कमेंट होत्या की आता दादा जाणार असतील, आता दादा जाणार असतील, तू म्हणलेली फक्त 1 महिना सोबत आहे, तर मी आलेल्याला 1 महिना झाला, या सुद्धा गोष्टी म्हणजे एवढं ऑब्झर्वली पाहतायत. तर ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर कर दे, कमीत कमी 6 महिने सोबत एनिव्हर्सरी जरी पण सोबत असो, आणि कधीच नव्हतो, आणि ह्या अॅनिव्हर्सरीला पण खूप कमी चान्सेस होते, म्हणजे फक्त 1% चान्स होता की आम्ही सोबत सेलिब्रेट करू, पण आता तर डेफिनेटली आम्ही सोबत असो. आणि कालच्या ब्लॉगला पण कमेंट होत्या मूर्तीबद्दल, तर मी कालच्या ब्लॉगमध्ये क्लिअर केलं की मी मूर्ती नारायणपूरमधून घेतलेली आहे. जर तुम्हाला नारायणपूर वगैरे माहीत नसेल, कारण जे आमच्या इकडचे आहेत आमच्या भागातले आहेत त्यांना माहीत असेल, पण जे दुसरीकडचे आहेत त्यांना नसेल माहीत, तर तुम्ही जर अक्कलकोटला वगैरे गेला तर तिथं सुद्धा इझिली भेटतात, तर तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता. आणि साड्यांबद्दल पण खूप काही होतं, पण मी तिच्यासोबत एकदा डिस्कस करू, कारण शेवटी नंबर वगैरे शेअर करायचा, म्हणजे मला तिच्यासोबत डिस्कस करायला लागेल, त्या गोष्टी डिस्कस करून त्या साड्यांबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन देईल आणि तिचा नंबर पण देईल, तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. ऍक्च्युअली ते इंस्टाग्रामचं काय कोलाबरेशन होतं, पण ते युट्यूबला वेअर केल्यामुळे त्या सुद्धा कमेंट यायला लागल्या, पण ठीक आहे, खूप म्हणतात की आम्ही इन्स्टाला वगैरे नाही आहे, तर मी तिला कन्फर्म करून तिचा नंबर शेअर करेन. तसंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, आणि एवढं एक सांगू शकते ह्या महिन्यातले ब्लॉग खूप स्पेशल स्पेशल येतील, तर हा ब्लॉग पण असाच एंड करते, धन्यवाद.